महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद. नमस्कार, अनवट स्वादच्या आजच्या भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. गोड गोड शब्दांचा फुलवा पाक स्नेहाचे तीळ मिळवा त्यात तिळावर फुलेल पाकाचा काटा प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आपण ज्या भारत देशात राहतो हा देश खरं तर कृषीप्रधान आणि म्हणूनच बरेचसे सण उत्सव जरी आपण साजरे करत असलो तरी काही सण हे आपल्या शेतीशी संबंधित आहेत. शेतातल्या मळ्यातल्या बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या जेव्हा आपल्याला अगदी हिरव्यागार टवटवीत पाहायला मिळतात तेव्हा सुगीचे दिवस आले असं आपण म्हणतो आणि हे आपल्याला विशेषतः हिवाळ्यात अनुभवायला मिळतं. हिवाळा हळूहळू सुरू लागला की सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि मग उत्तरायण सुरू होतं. संपूर्ण भारत देशामध्ये हाच सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. आपण राहतो महाराष्ट्रात, महाराष्ट्रात त्याला म्हणतात मकर संक्रांत. आणि आज मकर संक्रांतीचा हा विशेष भाग एका विशेष रेसिपीनं सजणार आहे. ती रेसिपी नेमकी कोणती हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर थोडीशी वाट पाहावी लागेल. आपण आजच्या आपल्या पाहुण्यांना बोलावूयात जे उत्तम शेफ आहेत, उत्तम उद्योजक आहेत, विशेषतः तरुण आहेत आणि स्वतःची वेगळी ओळख वेगवेगळ्या कामांमधून ते प्रस्थापित करत असतात. चला तर मग बोलावूयात तुषार प्रीती देशमुख या आपल्या आजच्या शेफना. तुषारजी या. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी तुझं स्वागत आहे अनवट स्वादच्या किचनमध्ये. आणि संक्रांत म्हटल्यानंतर मस्त ब्लॅक वगैरे वेअर करून आलायस, खूप छान. मला असं वाटतं की ज्या वेळेला आम्हाला शेफ म्हणून इन्व्हाइट केलं जातं तेव्हा आमची शेफ कॅप असते किंवा शेफ कोट असतो. पण मकर संक्रांत म्हटल्यावरती त्या त्या ट्रेडिशन्समध्ये आपणही तितकंच प्राधान्य केलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं की आजच्या या आपल्या अनवट स्वादमध्ये हा एक वेगळा स्वाद आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवणार. वा बरं तुषार, आज आम्हाला तू शेफ म्हणून जरी लाभलेला असला तरी सुद्धा तू एक यशस्वी उद्योजक आहेस आणि जवळपास 20-22 वर्ष तू उद्योजक म्हणून काम करतोयस, तर त्याबद्दल काय सांगशील? 25 वर्ष आज माझ्या पहिल्या व्यवसायाला होतील. अच्छा. जेव्हा मी 19 वर्षाचा होतो आणि माझा मित्र योगेश म्हात्रे 18 वर्षाचा होता, त्यावेळेला काही प्रसंगांमुळे आम्हाला कॉलेजमधनं बॅकआउट व्हायला लागलं. पण आम्ही दोघांनी त्यावेळेला जिद्द ठरवली की आपण आता व्यवसायात उतरायचं आणि लोकांना दाखवून द्यायचं की आपण नक्की सकारात्मकता काय निर्माण करू शकतो. आणि त्या दृष्टीने आम्ही सुरुवात केली व्यवसायाला. माया ऑटो रेंटल्स हामचा व्यवसाय आहे गाड्यांचा, आज त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर अजून आपण काय करू शकतो तर आम्ही 10 वर्षापूर्वी माझा स्वतःचं मी एक रेस्टॉरंट चालू केलं. ऑफकोर्स ते पण पार्टनरशिपमध्ये आहे, त्यालाही आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि लवकरच तिसऱ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ होतीये. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या आपल्या सामाजिक बांधिलकी आपण ठेवून व्यवसायात कसं येऊ शकतो त्याची बांधिलकी या व्यवसायामधनं मी निर्माण करतो. वा, एकीकडे 25 वर्षांचा अनुभव पाठीशी असं म्हणतो तुषार, पण तुझं वय तरी इतकं वाटत नाही. थोडक्यात काय, जिद्दी पुढे यशाचे आकाश ठेंगणे म्हणतात ना, ते फार खरं आहे. जर तुमच्याकडे जिद्द असेल तर तुम्हाला एखादी गोष्ट सुरू करायला वयाचं बंधन नसतं, जिद्द असणं फार महत्त्वाची आहे आणि याचं उत्तम उदाहरण तुषार आहे. तर तुषार, आता तुझ्या बाबतीत आम्हाला अजून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, पण तत्पूर्वी मी या किचनचा ताबा तू घ्यावा अशी विनंती करतो. ये इथे. वा. आणि आज मकर संक्रांत आहे तर भोगीची भाजी बनवणार असेल नक्कीच. हो, भोगीची भाजी म्हणण्यापेक्षा अरे काय होतं माहितीये का अमित, की बऱ्याच वेळेला भोगीची भाजी म्हटल्यावरती अरे दरवर्षी तोच पदार्थ का असा अनेकांना प्रश्न येतो. पण संक्रांत आहे की तेव्हा भोगीची भाजी असायलाच हवी. हो, पण त्यामध्ये जर इनोव्हेशन करून मी त्याच भाज्या तुला वेगळ्या पद्धतीने खाऊ घातल्या तर आहे ना इंटरेस्टिंग. येस, कोणती रेसिपी सांग बरं. आज आपण करणार आहोत संक्रांत स्पेशल पुलाव. ओहो, ज्याच्यामध्ये आता हिवाळ्यामध्ये ज्या ज्या भाज्या खरंच आपल्याला अत्यंत आवश्यक आहेत अशा वापरून आपण तो पुलाव करणार आहोत. भोगीच्या भाजीच्या पुलावासाठी लागणारं साहित्य सांग. तांदूळ 1/2 किलो, 1 बाऊल लाल माठाची भाजी, कोथिंबीर, पावट्याचे दाणे, चवळीचे दाणे, तुरीचे दाणे, कच्चा टॉमॅटो, डबल बी म्हणजेच राजमा, गाजर, वांगी, साजूक तूप, तेल, लिंबू, मुळा,
गोडा मसाला, मोहरी, काळे तीळ, मिरची, जिरं, हळद, हिंग, मीठ, धणे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, लसूण, कढीपत्ता, ओली हळद, कडीलिंब. साहित्य आपल्याला कळलेलं आहे. आता आपण लगेच कृतीकडे वळूयात. आपण सुरुवात कुठून करतोय? तेल आणि तूप लागेल आपल्याला. मला तेल देशील. आपण एक चमचा तेल घेणार आहोत. आता तेलाचा वापर खरं तर ह्याच्यामध्ये मी करणार नव्हतो, पण हिवाळ्यामध्ये ना तेलाचा अंश आपल्या शरीरात जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराला ऑइलिंग ग्रेसिंगची गरज असते. सो ऑइल आणि घी, त्याच्यामुळे साजूक तूप आहे ते आपण 2 चमचे घेतोय. गाड्यांचा बिझनेस करणाऱ्यांना ठाऊक आहे, चाकं चालण्यासाठी वंगण असायला हवं. अगदी तसंच या रेसिपीमध्ये सुद्धा शरीराला कार्यरत ठेवण्यासाठी वंगण असायला हवं, त्यासाठी तेल तूप हवंच. आपण कडीलिंब घ्यायचे पहिल्यांदा. बर. आणि सर्वात महत्वाची ना छान फ्रेश अशी डायरेक्ट फोडणीला द्यायची. वा क्या बा. ही ओली हळद आहे जी या दिवसांमध्येच मिळते, त्यामुळे ती आपल्याला फोडणीला घालायची आहे. थोडा सगळ्या सपेल. ओली हळद वापरण्याचं कारण काय? या दिवसांमध्ये ओली हळद आपल्या आहारामध्ये अत्यंत उपयुक्त अशी आहे, आणि जेव्हा ही ह्या सीझनला खरी तर येते त्यामुळे आत्ताच त्याचा वापर करून आपण आपल्या आहारात वापरावी. नंतर त्याची हळकुंड होतात आणि मग आपण ती हळदीच्या रूपात वापरतो. आता आपण काय करणार आहोत, इथे ओला लसूण घेतलाय पुन्हा, तोही फक्त हिवाळ्यामध्येच येतो. सो आपल्याला काय करायचं की हे जे आहेत ना हे फक्त असे हाताने तोडायचे आणि ते फोडणीला द्यायचे. अच्छा, तेवढंच? तेवढंच. ओला लसूण असल्या कारणानं ते पटकन तुटत नाहीये. नाही, आणि आपण युजली सुका लसूण वापरतो. हे बाकी काही जास्त करायचं नाही, नाही ठेचायचं आहे नाही काही करायचं आहे. फक्त मी असा हाताने थोडासा क्रश केला कारण तो ओला आहे. पण तुषार, आपण जेव्हा नुसतं एखादं लसूण वापरतो एखाद्या रेसिपीमध्ये त्याने किती लज्जत येते. हो, आता हा जर ओला आहे तर त्याची चव अजून भारी असते. खूप छान लागते, खूप छान लागते. येस. सो ही छान फोडणी झाली. येस. थोडेसे त्याच्या आपण ही पानं घेऊया हिरवी. मी खूप बारीक नाही केलेत, त्याचं कारण की पुलाव ना खूप छान असा मस्त दिसतो खरं तर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे हे अख्खे मसाले वापरायचेत. लवंग, दालचिनी. साधारण किती वापरतोय आपण ते? आपण लवंग घेतली आहे 1-4 ते 5. काळी मिरी आहे 1-10-12. आपण इथे धणे घेतले थोडेसे 1 छोटं टीस्पून. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे तमालपत्र. हे मी फक्त थोडस ब्रेक करून 2-3 पानं घालायची आहेत. वेलची पूर्ण ठेचायची नाही, फक्त थोडीशी अशी ब्रेक करायची आणि ती फोडणीला द्यायची. त्याचा स्वाद खूप छान लागतो साला सकाळी. आणि आता दालची. डन. येस. हे थोडस आपण परतूया. आणि हा एकदा मसाला आपण थोडासा परतला ना की मग आपण जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची. बर. थोडासा आपण आता गॅस मोठा करूया. मोहरी 1 टीस्पून. बरोबर नाही ना? नाही. जिरं 1 टीस्पून. हिंग थोडस. हळद? नाही, हळद आत्ता नाही घालायची. आता आपल्याला त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या बिया घेतलेल्या आहेत आपण त्या सगळ्या मिक्स करायच्या. बर. त्याच्यामध्ये डबल बी म्हणजेच आपण सोयाबीन म्हणतो त्या बिया आहेत त्या घालूया. पावटा. ह्या दिवसांमध्ये ना हे खूप फ्रेश येतं, त्याच्यामुळे आपण मस्त एन्जॉय करू शकतो हे. मी हल्लीच बाजारात जाऊन बाजारातल्या सगळ्या भाज्या जेव्हा पाहिल्या इतके विविध रंग मला बाजारात अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले, आणि मग इतका आनंद वाटला ना की अरे वा
की निसर्ग आपल्याला इतकं सगळं भरभरून देतोय, नाही का? बघ ना, आता तुरीची आपण दाणे वापरले, जेव्हा तुरीची डाळ खातो तेव्हा ह्याच डाळीचं नंतर, ह्याच दाण्यांच्या नंतर डाळ होते, तेव्हा इथे आहे आपल्याकडे चवळी. तर चवळी आपण नेहमी काय करतो की भाजी करतो, बरोबर, आणि ती नॉर्मली आपण दुकानामधनं आणतो. पण जेव्हा चवळीच्या अशा शेंगा ज्या इथे ठेवलेल्या आहेत फ्रेशली, त्या आणून ना एकदम एन्जॉयमेंट खूप छान होते आणि फ्रेश लागतात. खरं तर ठाण्यामध्ये दररोज मध्यरात्री म्हणजे अगदी शेवटची ट्रेन पकडून वगैरे अनेक गावकरी किंवा आदिवासी त्यांच्या शेतातल्या भाज्या घेऊन येतात आणि पहाट व्हायची वाट बघत असतात, तिथंच वाटेवरती झोपलेले असतात. आपण आता गाजर सुद्धा घातलेला आहे. हे साधारण किती घेतलं आपण? आपण एक मोठं गाजर घेतलं होतं, ते छोटे पीसेस करून घेतलेत. आणि आता मुळा घेतलाय मी इथे, थोडासा आपण मुळाही वापरणार आहोत. आणि जेव्हा पुलाव करतो ना, तेव्हा खरं तर मुलांना किंवा आपल्यालाही ज्या भाज्या आवडत नाहीत किंवा आईला ज्या आपल्याला खाऊ घालायच्या आहेत, त्या अशा पद्धतीने आपण आरामात खाऊ घालू शकतो. त्याच्यामुळे मस्त वाटतं, मजा येते. आता आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये गोडा मसाला घालणार आहोत. सो एक दोन चमचे आपण गोडा मसाला. आता मला थोडस मीठ दे. असं म्हणतात नोकरी करणारा जो असतो ना तो 8 तासाचा व्यावसायिक असतो किंवा उद्योजक असतो, पण जो उद्योजक असतो ना तो 24 तासांची नोकरी करत असतो. त्यामुळे 24 तास त्याच्या डोक्यामध्ये तोच विचार घोळत असतो की कसा मी माझा व्यवसाय वाढवा. खरंच खरं आहे ना, आज तुझ्याकडे बघून मला तसं वाटतं. पण चांगली गोष्ट आहे. मला पाणी देशील थोडंसं? आपण आता अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत. तुषार, मला तुझं कौतुक यासाठी वाटतं, तू मेळ इतका छान साधलेला आहेस. तू गाड्यांचा बिझनेस करतोय आणि 20-22 वर्षापासून करताना तुला जाणवलं असेल की गाड्यांचा बिझनेस करताना प्रवासामध्ये लोकांना खायला पण लागतं. तर लगेच तू खाण्याशी संबंधित सुद्धा व्यवसाय सुरू केलास. काय होतं पुढचा काय प्लॅन आहे? हो, काय होतं माहितीये का, आता हे शिजू दे, 10 मिनिटं शिजतील ह्या सगळ्या भाज्या आणि मग आपण बाकीच्या भाज्या टाकणार आहोत. आपण हे शिजेपर्यंत थोडीशी वाट पाहूयात आणि घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अजूनही काही काही गोष्टी त्याच्याकडून जाणून घेऊयात आणि पुढची कृती काय आहे पाहायचं ना. कुठे जाऊ नका, पाहत राहा अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्त राहा. अनवट स्वाद. नमस्कार, ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहताय अनवट स्वादचा मकर संक्रांत विशेष भाग आणि आपल्या समवेत आहेत शेफ तुषार प्रीती देशमुख. तुषार, मला सांग, तुषार प्रीती देशमुख यामध्ये आईचं नाव लावलंयस? हो, म्हणजे बऱ्याच जण लावतात म्हणा, पण तुझं कारण काय? हो, म्हणजे मला अभिमान वाटतो की माझ्या आईचं नाव मी लावतोय आणि तो पहिला मान मला मिळाला. आणि तो पहिला मान मला मिळाला ह्याचं कारण असं की मला खूप फाईट करायला लागली ह्या गोष्टीसाठी की पहिलं वडिलांचं नाव आणि मग आईचं नाव असं असणं गरजेचं असतं आपल्या नियमांमध्ये. आणि मी शासनाशी हे भांडून की नाही मला माझ्या आईचं नाव लावायचं आहे, माझे वडील हयात असताना देखील, आणि 1 वर्ष 1.25 वर्षाच्या ह्या फाईट नंतर मला तो मान मिळाला आणि त्यानंतर सगळ्यांसाठीच ते नियम ओपन झाला. अच्छा, म्हणजे याची सुरुवात तुझ्यापासून झाली? हो, म्हणजे आपल्याकडे 3 जण आहेत की ज्यांनी खूप कोर्ट कचेरी करून खरं तर हा हे नाव बदललं होतं. पण मला जेव्हा शक्य नव्हतं की मला माझ्याकडे पैसे नाही आहेत पण मला आईचं नाव लावायचं आहे आणि त्यासाठी फाईट करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते फाईट केल्यानंतर आज अनेकांना तो आनंद मिळाला की आज ते त्याच्या त्यांच्या आईचं नाव लावू शकतात. पण एक छोटीशी गोष्ट अशी आहे की माझ्या आईचं निधन 1993 बॉम्ब्लास्टमध्ये झालं. काय? आणि बॉम्ब्लास्टमध्ये? आणि ते तो मी 13 वर्षाचा असताना जो मृतदेह मी आईचा पाहिला तो खूपच भयंकर होता. पण एक आनंदाची गोष्ट त्यातनंही अशी आहे की आज जे काही मी नावारूपाला आलो ते तिच्या आशीर्वादाने आलो. कारण तिचा कधी लहानपणापासून पदर सोडला नव्हता, त्यामुळे लोक चिडवायचे की आईचा पदर धरून हा काय करणार. पण आईचा पदर धरून मी काय केलं हे मी लोकांना दाखवलं आणि तेव्हा मी आईचं नाव लावलं. आणि त्यावेळेला मी ठरवलं की जर मी माझ्या आईचं नाव माझ्यामध्ये लावलं तर तिचे आशीर्वाद, आज तिने दिलेले संस्कार हे माझ्यापर्यंत पोचतात आणि तिने दिलेली इन्स्टिट्यूट खरं तर माझ्याकडे आहे. कारण ती गेल्यानंतर जे काही माझ्यावरती 1 वर्ष माझ्या घराचा स्वयंपाकघर होतं, आजी खूप एजेड होती त्यामुळे ती शिकवायची, अनेक गोष्टी मी करत गेलो. आणि 3 वर्षाचा असताना तू स्वयंपाक झाला, पण त्याच्याही आधी मला आई शिकवत होती. म्हणजे मार्केटिंगला जाणं किंवा एखादा पदार्थ ती जेव्हा करायची तेव्हा तिचा पदर धरून तिने फोडणीला काय टाकलं, मग ती फोडणी कशी खमंग झाली, तो पदार्थ कसा होईल, हे सगळं तिच्याकडनं शिकलो. पण
घरातनं बाहेर पडायला लागलं काही कारणामुळे, आणि घरातनं बाहेर पडल्यानंतर माझ्या मित्राच्या आईने माझी जबाबदारी स्वीकारली. 24 वर्ष आज मी त्यांच्या घरी आहे. त्या काकींनी, नीना काकींनी त्यांचं स्वयंपाकघर माझ्या ताब्यात दिलं, कारण कोणतीही बाई ना सगळं शेअर करेल पण स्वयंपाकघर शेअर करत नाही, हे सगळ्यांना मान्य असेल. पण त्यांनी ते मला करून दिलं आणि आज त्यांच्या हाताखाली हे सगळं शिकून मी सगळ्यांसमोर आलो, ते शेफ तुषार प्रीती देशमुख म्हणून. भयंकर स्टोरी आहे, ऐकून फार वाईट वाटलं. पण असं म्हणतात की संकटात जे रडतात ते मागे राहतात, पण पुढे तेच जातात जे संकटात लढतात. आणि त्याचं उदाहरण तुषार प्रीती देशमुख या व्यक्तीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळते. आज तू शेफही झालेला आहेस, उद्योजकही झालेला आहेस, आणि भावी आयुष्यात अजूनही काहीतरी वेगवेगळं करू पाहतोयस. खरंच तुला खूप खूप शुभेच्छा आणि आईचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. डोंट वरी. येस, आपण रेसिपीच्या प्रवासामध्ये पाहूयात भाजी केवढी शिजलेली आहे. येस, खूप छान वाफ आलेली आहे आणि तो स्वाद जो आहे ना उघडल्या उघडल्या, तो गोडा मसाला आणि अख्खे मसाले जेव्हा आपण वापरतो तो खूप छान येतो. थोडंसं पाणी घातल्याचं कारण असं आहे की आपल्याला ती सुकी करून घ्यायची होती, त्या पद्धतीने आपण सुकी करून घेतली आहे. आता काय करायचं आहे की ह्याच्यामध्ये आपण लाल माठ घेतलेला आहे, ही भाजी आहे. एक छोटी जुडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ही ह्याच्यामध्ये ऍड करायची. कलरफुल करायचं आपल्याला. ही आपण आधी का नाही ऍड केली? कारण ही लगेच शिजते, त्यामुळे आधी जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरले होते ते शिजायला वेळ लागतात, ते सगळे दाणे, त्यामुळे थोड्याशा पाण्यात ते आपण शिजवून घेतले. आता जे लगेच शिजतात ते आपण घालणार आहोत. त्याच्यामध्ये तिकडे मी कच्चा टोमॅटो घेतलाय, जो पुन्हा हिवाळ्यात छान येतो आणि खूप मस्त वाटतो खायला. ते मी 2 टोमॅटो घेतलेत आणि इथे मी घेतली आहेत वांगी. पुलाव म्हटल्यावरती ना, मसाले भात म्हटल्यावरती तो गोडा मसाला, वांगी, हे सगळे कॉम्बिनेशन खूप छान वाटतात. त्यामुळे वांगी आपण शेवग्याच्या शेंगा सुद्धा टाकू शकतो. हो, नक्कीच टाकू शकतो. ज्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत ना आम्ही त्या सगळ्या आपण खरं तर ह्याच्यात टाकू शकतो. मी जितके शक्य आहे तितक्या आज ह्या भाज्या वापरल्या, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता. आता छान मिक्स करूया. आता फक्त ह्याला एकदा स्टर करायचं आहे आपल्याला, कारण मी म्हटलं तसं की या भाज्या लगेच शिजणाऱ्या आहेत. आता मी इथे ना बासमती तांदूळ घेतलाय, तो अर्धा तास मी सोप करून घेतला होता. आता आपल्याला तो त्याच्यात मिक्स करायचा आहे. स्वतः तो मी घेतो. मी नॉर्मल राईस घेतला तरीही चालेल, बासमती मी घेतलाय ह्याचं कारण जरा दिसायला छान वाटतो तो, पण तुम्ही घरी जो कोणता तांदूळ आहे तो वापरला तरी चालू शकतो. छान मिक्स झालाय. आपण गॅसची फ्लेम मोठी करायची आहे, त्याला स्टर करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी ती हळद ठेवली आहे तिकडे, अगदी नावाला आपण त्याच्यात हळद घालणार आहोत. मला रंग बदलून द्यायचा नाहीये, त्यामुळे म्हणून मी ओली हळद वापरली. मला लिंबू देशील, मी इथे लिंबू घेतोय, तेही पिळायचं आहे त्याच्यामध्ये. अच्छा, यातच पिळायचं आधीच? हो हो हो. आपण जेव्हा पुलाव राईस करतो तेव्हा तो पुलाव राईस करताना आपण लिंबू त्याच्यामध्ये घालतो. सो ते एक टेक्निक आहे की तो छान होतो राईस आणि त्याला एक फ्लेवर खूप छान येतो. सो हे मी मोठं एक अर्धा लिंबू घेतलंय, ते त्याच्यामध्ये पिळून घेतोय. त्याला एक मस्त स्टर देऊया. मी मुद्दामून ना ह्याचं पूर्ण पाणी जाऊन आता स्टर का करतोय, कारण ह्या तांदळाला त्याचा सगळा फ्लेवर लागतो, ते मसाले खूप छान लागतात. आधीच जर आपण पाणी घातलं तर तेवढा तो मसाल्याचा फ्लेवर राईसला लागत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने आपण केलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि तो शिजवून घ्यायचा. मी घालू पाणी? हो. किती सांगतो मी तुला, घाल. हे बुडेल इथपर्यंत पाणी लागणार आहे, त्याच्यामुळे सगळं जाऊ दे आरामात. वा, पुरे. बस, हाय फ्लेम वरतीच आपण झाकण ठेवायचंय आणि एक हाफ कुक होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. मध्ये मध्ये बघत राहायचं की तो पाणी आटता कामा नये, त्याच्यामुळे 1-2 वेळा ते स्टर करायचं. वाटलंच तर थोडं पाणी ऍड करायचं आणि मग थोडंसं मीठ आणि कोथिंबीर घालूया, पण थोड्या वेळाने. आपण हे शिजेपर्यंत थोडीशी वाट पाहूयात आणि तडका सुद्धा देणार आहोत, तो कसा असणार आहे, त्यात काय काय आपण वापरणार आहोत हे लवकरच कळेल. तोपर्यंत पाहत राहा अनवट स्वाद. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. अनवट स्वाद.
या छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही पाहताय अनवट स्वाद. मस्त खा, स्वस्त रहा. आजच्या कार्यक्रमात तुषार प्रीती देशमुख यांच्याकडून आपण भोगीच्या भाजीचा पुलाव कसा बनतो हे पाहतोय आणि यात आता पुढची उत्सुकता आहे, पुढं काय काय होणार आहे आणि पुढची कृती काय काय असणार आहे. तर तुषार, आता पुढे आपल्याला कसं जायचं? एक साधारण 8-10 मिनिटं झालेली आहेत. आपण पाणी घातलं, पाणी घातलं होतं. खूप छान सुगंध दरवळलेला आहे आमच्या किचनमध्ये. अगदी हलक्या हाताने एकदा आपल्याला फक्त मिक्स करायचंय. थोडस पाणी राहिलेलं हो, पण ह्याच पॉइंटला ते उघडून, जसं मी मगाशी म्हटलं होतं की थोडस पाणी राहील ह्या हिशोबाने आपल्याला आता त्याच्यामध्ये मीठ ऍड करायचंय. मीठ घालूया चवीनुसार, कारण आपण जेव्हा दाणे सगळे शिजवून घेतले होते तेव्हा मीठ घातलं होतं, त्याच अंदाजाने आपल्याला आता मीठ घालायचंय. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देशील. ह्या दिवसात ना कोथिंबीर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या फ्रेश मिळतात, त्यामुळे त्याचा स्वादही खूप छान असतो. कोथिंबीर थोडी जास्त घातली आहे, खूप छान लागतो तो फ्लेवर. आणि साजूक तूप देशील. अगदी शेवटी आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचंय, वरती सोडायचंय फक्त. बर, असं पसरवायचं हो, हे मिक्स काही करायचं नाही आपल्याला. आणि पुन्हा एकदा वाफेवरती आपण हे शिजवून घेऊया. पूर्ण पाणी आटेल 1-5 मिनिटांमध्ये की मग आपला पुलाव तयार होईल. पूर्ण नाही, थोडीशी प्रोसिजर आहे. बर, येस. आणि आता आता मिक्स करूया. बर, अगदी हलक्या हाताने. म्हटल्याप्रमाणे कोथिंबीर आणि तुपाचा तो सुगंध दरवळलेला आहे. येस, कोथिंबीरचं जास्त प्रमाण का ते आता तुम्हाला कळेल. अशा प्रकारे पुलाव रेडी आहे. छान भाज्या शिजलेल्या आहेत. गॅस बंद करूया आणि फक्त वाफेवरती 2 मिनिटं बाजूला ठेवून देऊया. 1 चमचा साजूक तूप आणि ऑल टाइम माय फेवरेट काळे तीळ. काळ्या तिळाची फोडणी आणि बारीक चिरलेली मिरची. आहा, मला झणझणीत आवडतं त्याच्यामुळे मी 4 मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा बदल करू शकता. संक्रांतीमध्ये तीळ म्हटलं की तिळाचा कोणताही बहुधा, म्हणजे 99% गोडा पदार्थच बनतो. पण आज आपल्या रेसिपीमध्ये थोड्याशा तिखट पदार्थामध्ये तिळाचा वापर केलेला आहे. स्वतः मस्तपैकी 1 फोडणी त्याच्यावरती आपल्याला घालायची आहे. 1 मिक्स देऊया. हा, खूपच छान. आता आपण सर्व करूया. डेफिनेटली. गरमागरम वाफाळलेला संक्रांत स्पेशल भोगीच्या भाजीचा पुलाव झालेला आहे आणि तो छान असा सजवून घेऊया आपण. थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि आता इथे मी काय केलंय, गाजराचे तुकडे घेतलेले आहेत. ते फक्त इथे ठेवायचे. रंग ही रंगसंगती पाहता फार आनंद होतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे आधी डोळ्यांना आणि मग भूक वाढते आणि मग पोटही तृप्त होतं. क्या बात. ही डिश रेडी झालेली आहे. आपण पाहू शकता भोगीच्या भाजीचा पुलाव कसा दिसतो, कसा लागतो ते मी तुम्हाला सांगतो. गरम पण आहे, तितकंच टेस्टी सुद्धा आहे. खऱ्या अर्थानं स्वाद अनवट आहे. तुझ्याकडून अजूनही नव्या नव्या रेसिपीज आम्हाला पाहायला आवडतील. पुढच्या एखाद्या कार्यक्रमात नक्कीच तुझ्याशी भेट घ्यायला आम्हाला सुद्धा आवडेल. पण तत्पूर्वी मी तुला एक विचारू इच्छितो. तुझा इतका अनुभव पाहता तू तरुण मुलामुलींना काय संदेश देशील? मला प्रत्येक तरुण मुलामुलींना हेच सांगायचं आहे की आत्ताचा काळ जो आहे ना तो बदललेला आहे. म्हणजे आपण जे म्हणतो की प्रत्येक स्त्रीनीच फक्त स्वयंपाकघरात जायचं आणि स्वयंपाक करायचा असं अजिबात नाही.
पुरुषांनी देखील तितकीच मदत ही त्या स्त्रीला केलीच पाहिजे. कारण पूर्वीच्या काळांमध्ये पण असं होतं की उकडीचा मोदक जेव्हा आपण खातो तेव्हा म्हणतो क्या बात है, पण तो उकडीचा मोदक करण्यासाठी नारळ मार्केटमधनं आणून पुरुष द्यायचे, तो फोडून खवणून पुरुष द्यायचे आणि मग त्याची चव करून त्या पाकळ्या ज्या तयार व्हायच्या त्या गृहिणी करायच्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्या मोदकाची लाजवाब चव येते. त्यामुळे आत्ताही तरुण मुला मुलींना मला हेच सांगायचं आहे की नाही नाही तुम्हीच केलं पाहिजे, आम्ही करणार नाही असं अजिबात नाही. प्रत्येकाने स्वयंपाक हा शिकलाच पाहिजे, त्याला ते स्किल आलंच पाहिजे आणि जेव्हा ते येतं ना तेव्हा आपल्यासाठी आनंदी गोष्ट का असते. कारण आपण व्यवसायाच्या दृष्टीने किंवा शिक्षणाच्या दृष्टीने कधी बाहेर गेलो तर आपल्याला उपाशी न राहता आपण काहीतरी शिकलोय म्हणून तो पदार्थ आपणच बनवून खाऊ शकतो, हा आनंद अत्यंत महत्त्वाचा असतो. क्या बात आहे तुषार, नक्कीच एक शेफ आणि एक फिलॉसॉफर म्हणून त्यानं दिलेलं ज्ञान तुम्ही नक्कीच त्याचा उपयोग कराल याची मला पूर्ण खात्री आहे. पण तत्पूर्वी आपण या रेसिपीसोबत एक छान फोटो क्लिक करूया. नक्की येस का. तर मंडळी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. यूट्यूबवर आमचे अनेक भाग आहेत, ते नक्की पहा, वारंवार पहा, आपल्या मित्रपरिवारासमवेत सुद्धा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. काही मित्रांना भेटल्यानंतर आपल्याला असं वाटतं ना अरे वा क्या बात आहे, जिद्द असावी तर अशी, विचारांवर विश्वास असावा तर असा आणि लढावं तर असं, अगदी तसंच तुषार तुला भेटून आम्हाला वाटलेलं आहे. तुझ्याकडून बरेच जण प्रेरणा घेतील आणि पुढे जातील. चला तर मग मकर संक्रांतीच्या आमच्या दोघांकडून आणि अनवट स्वादच्या पूर्ण टीमकडून आमच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप 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 शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, गोडगोड बोला. पाहत रहा अनवट स्वाद, मस्त खा, स्वस्थ रहा. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साद. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद.